आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र हे सर्व हँडल करण्यात आरोग्य यंत्रणा कुठेतरी अपयशी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। याची दुसरी गोष्ट म्हणजे कालच आंबेगावमध्ये एका तरुण राजकीय कोरड्याचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला आहे। एकीकडे पालकमंत्री कोट्यवधींच्या घोषणा करतात, मात्र याचा जिल्हावासियांना कुठेतरी फायदा झालेला आपल्याला दिसत नाही। खरोखरच आपली यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे का, याबाबत अधिक माहिती घेऊया आमची माझे सहकर्मी विनायक गावचे। विनायक, काय सांगाल, कालच आंबेगावमध्ये एका तरुण राजकीय पोटाचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला आहे आणि एकंदरीत काल पालकमंत्री आले, त्यांनी कोट्यवधीच्या घोषणा केल्या, पण याचा कुठेतरी जिल्हावासियांना फायदा होत ना दिसत नाही, काय सांगाल? नक्कीच भगवान, तुम्ही म्हटलं तसं, म्हणजे जिल्ह्यातला पहिला राजकीय हा कोरोनाचा बळी होता। वासुदेव परब हे आंबेगावचे, म्हणजे आंबेगावचा वन मॅन आर्मी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते। आता सध्या उपसरपंच होते आणि गेले 4 दिवस ते उपचार घेत होते, ओरोसमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते, मात्र व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे त्यांची प्रकृती होती ती कुठेतरी चिंताजनक मानली जात होती आणि अगदी त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर यासारख्या ठिकाणी कुठे बेड मिळतो का याच्यासाठी त्यांनी, त्यांचे जे नातेवाईक होते किंवा त्यांच्या पक्षातले सहकारी त्यांचे होते, त्यांनी प्रयत्न केले, मात्र राज्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर आरोग्य यंत्रणेवर आणलेला ताण असेल किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसतील, जे वाढते रुग्णसंख्या जर पाहता, तर त्यांना व्हेंटिलेटर किंवा बेड हा मिळत नव्हता आणि एक याचमुळे काल त्यांचा दुर्दैवी असा अंत्य झाला आणि जिल्ह्यातला आपला राजकीय पहिला बळी गेला। म्हणजे यावरून एक सरळ आणि स्पष्ट आपल्या समोर येतं की एक लोकप्रतिनिधी ज्याला 4 दिवस व्हेंटिलेटर मिळत नाही, बेड मिळत नाही, तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था असेल हे यावरून स्पष्ट होतंय। आणि एवढंच नव्हे तर म्हणजे पालकमंत्र्यांचं जसं तुम्ही म्हटलं की 1,50,00,000 रुपये जिल्हा नियोजनच्या निधीमधनं ऑक्सिजन प्लांट असेल किंवा राज्य शासनामार्फत येणाऱ्या रुग्णवाहिका असतील किंवा प्रत्येक नगर पंचायतला जे काही शववाहिका देण्याचा त्यांनी घोषणा केल्यात, मात्र ह्या घोषणांची पूर्तता होईपर्यंत सध्या आपले रुग्ण दगावत आहेत, आपल्या लोकांना आपले जीव गमावे लागत आहेत, फक्त कोरोनाचेच बळी जात आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण याच्याच बरोबर अजूनही बळी वाढत आहेत, कारण जे जिल्हा रुग्णालयामध्ये आमचे जे डॉक्टर आहेत, जे त्यांचे सहकारी आहेत, जे काम करत आहेत, ते स्वतःच कुठेतरी पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे डॉक्टरच पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आणि याचा परिणाम उपजिल्हा रुग्णालयामध्ये झालेला आहे। इथले जे डॉक्टर आहेत त्यांना आज ओरसमध्ये नेले, म्हणजे याचं एक उदाहरण म्हणजे सावंतवाडी तालुका आहे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामधले डॉक्टर चितर यांची ओरोसमध्ये तात्पुरती बदली करण्यात आली आणि यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हार्टचं फिजिशियन कोणीही नाहीये, त्यामुळे एखादा हार्टचा ज्यावेळी पेशंट सावंतवाडीच्या रुग्णालयात येतो त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर तिथं नाहीये, त्यामुळे आतापर्यंत या 5 ते 6 दिवसामध्ये जवळजवळ 4 जणांवर अधिक जणांचे हृदयविकाराने सुद्धा मृत्यू झाले, त्यामुळे कोरोनाने तर बळी जात आहेच, मात्र आरोग्य यंत्रणेमध्ये असणाऱ्या म्हणजे डॉक्टरांची कमतरता असेल किंवा वाढणारा ताण असेल यामुळे बाकी जे काही रोग आहेत त्यांनीही लोकांना आपला जीव गमावा लागतो, त्यामुळे आजची जर परिस्थिती पाहिली तर वाढती कोरोनाची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण, त्यामुळे घोषणा केल्या जात आहेत, मात्र ह्याची तातडीने अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि तरच आणि तरच म्हणजे एका हे राजकीय बळी जाणं हे देखील दुर्दैव आहे, कारण यावरनं सर्वसामान्य माणसांनाच काय यातना सहन कराव्या लागत असतील, त्यांच्यासमोर काय प्रश्न असतील हे या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। नक्कीच विनायक, खरंच राजकीय पुढारी एकीकडे घोषणा करतायत पण त्याचा जिल्हावासियांना कुठेही फायदा होताना दिसत नाही, त्याचं कालचं उदाहरण ताजं उदाहरण आपल्या समोर आहे। खरंच आता इथल्या पालकमंत्र्यांनी, इथल्या आरोग्य व्यवस्थेने, इथल्या सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।